गोयन लोकसभा प्रवासाच्या निमित्तान येवपाचे आसात आणि त्यामुळे त्यांची जाहीर सभा आणि त्यांचे प्रमुख कार्यकर्ते बरोबर बैठक असे दोन कार्यक्रम करपाक ते 16 तारखेर येतले. महाराष्ट्रान त्यांचा सगळ्याचो प्रोग्राम असा आणि त्यानंतर तो सोपल्यानंतर सांचे ते येतले आणि आम्ही टेंटेटिव्ह फोंडा हंगासर जाहीर सभा घेवप अशें ठरयलां. फायनल एक्झॅक्ट हें जावना, दोन तीन जागे आमी मोस्टली फर्मागुडी, पण फर्मागुडी प्लस शिरोडा बायपास अशे दोन तीन जागे आनी त्यामुळे ते वचून फायनल जातले. पण फोंडा ही पब्लीक मिटींग जातली आणि त्यानंतर मागीर आमची जे टीम आसा लोकसभा सांसद प्रवास म्हणून एक हे आसा दक्षिण गोंया भितर त्या संदर्भात थंय वचून त्यांच्या बरोबर मिटींग जातली. त्यांची कमिटी घेऊन आमदार वगैरे सगळे न्ही, कारण आमचे अलायन्स कसे असा की अलायन्स हे निवडणूक झाल्यानंतर अलायन्स असा सरकाराच्या हातून, त्यामुळे निवडणुका ज्यो असतात त्या निवडणुका आम्ही दोन्हीकडे आम्ही लढयतले. सोहळा आम्ही निवडणूक असेंब्ली आम्ही सोहळाच्या लढयले आणि मागीर आम्ही जिंकूनही आयल्या न्ही, आणि त्यामुळे आता आम्ही परत अलायन्सची त्या हातून किद्याक वचू जाय. आम्ही आमच्या सोहळाच्या दोन्ही निवडणुका म्युनिसिपालिटीचे लढयतले. फोंडे एमजीपी एक्टीव असता म्युनिसिपालिटी आणि एमजीपी तुमच्या कडे आता सरकारा बरोबर असो त्यांना कधी अकोमोडेट करतो ना? काय आम्ही पूर्णपणे आम्ही आमची म्युनिसिपालिटीची निवडणूक आम्ही लढयतले. म्युनिसिपालिटी सगळे सीट्स बीजेपी लढयतले, आम्ही त्यांच्या कडे उलयतले. कारण कसं सांगता, एक गोष्ट असा फायनली हांगा सिम्बॉल ना, त्यामुळे एखादे कोण लढयता असतले ते इंडिपेंडंट म्हणून लढयतात आणि पार्टीचा सिम्बॉल ना, पण आम्ही पार्टी म्हणून आम्ही सदोदित बॅक करतात उमेदवारा आणि त्यामुळे आम्ही सिरियसली लढयतले. बीजेपी माझा विषय हो भारतीय जनता पार्टी असत, अत्यंत आमकाय जिवाळ्याचा विषय असा आणि त्यामुळे तो जो किती पळय लिगल बॅटल जे किती करपाक जाय थंय सरकार खंयच कमी पडू ना आणि त्यामुळे ते सगळं हे आम्ही करतलेच. आणि हे सगळे करता असताना भारतीय जनता पार्टी नॅशनल पार्टी असा आणि नॅशनल पार्टीच्या वेळाचेर आमची जेव्हा विधानसभा निवडणूक आशिल्ली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात कर्नाटकचे कार्यकर्ते या आणि आमची सिस्टम असा, आम्ही म्हणजे काँग्रेस नाही, आम्ही देशभरा भितर वेगवेगळ्या राज्यांनी म्हणजे आम्ही 2022 निवडणुकी भितर महाराष्ट्रा कर्नाटका नियरबाय जे असतात बॉर्डर स्टेट्स ते थंय येतात स्टार प्रचारक म्हणून, मागीर बाकीच्या हातूंतल्यान येतात. पण बेसिकली थंयचे ऑर्गनायज करपाक जे असतात पळय ते तसे येतात. आम्ही याच्या पहिली हांव खानापूर आशिल्लो लास्ट इलेक्शनाक, दामू कारवार आशिल्लो, विनय तेंडुलकर हल्ल्याळ आशिल्लो, त्यामुळे प्रत्येक जवळ महाराष्ट्राची निवडणूक आसा. महाराष्ट्र निवडणुकीक म्हजे कडेन एक निवडणुकीक म्हजे कडेन सावंतवाडी आशिल्ली, तेच्या पयली हांव कणकवली मतदारसंघात आशिल्लो, तेच्या पयली कुडाळ मतदारसंघात आशिल्लो. आमचे मुख्यमंत्री त्या वेळाचेर म्हाका दिसता पनवेल आशिल्ले, विनय तेंडुलकर हांगा आशिल्ले, पेण आशिल्ले. त्यामुळे आम्ही सगळे जाणीचो प्रथा म्हणजे आम्ही गेल्या निवडणुकीक फ्रॉम सिंधुदुर्ग अप टू पनवेल पर्यंतची सगळी जबाबदारी आमच्या कडेन आशिल्ली आणि गेल्या निवडणुकीत कर्नाटकाची बेळगावपासून मँगलोर पर्यंतची जबाबदारी आमच्या गोंयाकडे गोवा असा त्यांच्याकडे, त्यामुळे गोवा कर्नाटका महाराष्ट्र हे विषय जे असतात हे दोन गोष्टी आम्ही मिक्स करतात. आम्ही हे करता असताना खंयच्याच विषयाचेर कॉम्प्रोमाइज करनात. आम्ही हे करतात ह्याचो अर्थ आम्ही मेजर कॉम्प्रोमाइज करता असे ना. माझा हे भाऊ विषय आमचा प्रेफरन्स कर्नाटका दिता माझा कोण सेंटर हे पळय सेंटरान जरी किती हातू म्हटले असत जर आम्ही त्या हाचेर कोर्टात जे वचू जाय ते वचूनही आम्ही मेळिल्ले असं काही ना, म्हणजे खंयच आम्ही कॉम्प्रोमाइज करचे ना.